त्यांना समाधीची अनुभूती आणून दिली, किंवा त्यांनी समाधीची अनुभूती त्यांना घ्यायला मदत केली म्हणू शकतो आपण. त्यांनी थोड्याशा स्पर्शानं त्यांना थोडासा वेळ, समाधी म्हणजे काय असती नेमकी सिच्युएशन ती त्यांना जाणवून दिली, आणि त्यांच्या डिस्कशनानंतर पण परमहंस योगानंदांना क्लिअर झालं की जे काही आहे ते आपल्या आतमध्ये, म्हणजे बाहेर भटकायला जायची गरज नाही. हिमालयात जायची ती त्यांची जी काही आसक्ती होती तर तिकडं जायची गरज नाही आहे, जे काही आहे ते आपल्या आतमध्येच आहे हे त्यांनाही कळलं त्या समाधीच्या अनुभूतीच्या डिस्कशन नंतर. तर आता त्याच्या पुढचं प्रकरण बघणार आहोत आपण, प्रकरण 15, फुलकोबीची चोरी. फुलकोबीची चोरी म्हणजे आपल्याला माहिती आहे फ्लॉवर, फुलकोबी म्हणजे, तर त्याची चोरी असं या प्रकरणाचं नाव आहे. खूप सुंदर आहे हा आपण चॅप्टर, तर आपण बघूया तो पुढं. गुरुजी ही पहा तुम्हाला भेट आणली आहे, 6 मोठ्या फुलकोब्या, ह्या मी स्वतः हाताने लावल्या होत्या. आई जसे आपल्या अर्भकाचे पालन पोषण करते, त्याला वाढवते, त्याचप्रमाणे मी ह्यांची निगा घेतली आहे. एखाद्या समारंभाच्या प्रसंगाला साजेशा अशा उत्साहाने मी ही भाजीने भरलेली करंडी नजर केली. आभार आहेत श्री युक्तेश्वरांना बरे वाटले, त्याने प्रसन्न होऊन स्मित केले. तुझ्याच खोलीत ठेवून दे ती करंडी, उद्या आपल्याकडे मेजवानी आहे तेव्हा ते आपल्याला उपयोगी पडतील. मी नुकताच पुरीला आलो होतो, कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी झाली होती, तेव्हा आश्रमात गुरुजींच्या सहवासात सुट्टी घालवावी असा विचार मी केला. हा शोभिवंत लहानसा 2 मजल्यांचा आश्रम गुरुजींनी व त्यांच्या शिष्यांनी बंगालच्या उपसागरावरील खुल्या उत्साहपूर्ण वातावरणात बांधला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच उठलो. समुद्रावरून किंचित क्षारयुक्त अशा वायू लहरी येत होत्या, त्यामुळे व आश्रमातील प्रशांत सुंदर वातावरणाने मी ताजातवाना झालो होतो. गुरुजी मला मधुर आवाजात हाक मारित होते. मी त्या माझ्या फुलकोबीच्या करंडीवर नजर टाकली व ती खाटेखाली व्यवस्थितपणे सारून ठेवली. चल आपण समुद्र तीरावर जाऊ, गुरुजी पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ मी व इतर तरुण शिष्य असे आम्ही पांगून चाललो. गुरुजींनी आमच्याकडे पाहिले, थोडे बोलावेसे त्यांना वाटले. हे पहा, जेव्हा आपले पाश्चिमात्य बंधू चालत जातात तेव्हा एकत्र चालतात, त्याचा त्यांना अभिमान वाटतो, तर मग तुम्ही सुद्धा 2 रांगा करून व्यवस्थितपणे एकमेकांच्या पावलांच्या सुसंबंध तालावर चाला पाहू. आम्ही त्याप्रमाणे चालू लागलो. गुरुजींनी पाहिले, ते गाणे गुणगुणू लागले. मुले जाती येती पहा सान पंक्ती, आपल्या तरुण शिष्यांच्या त्या द्रुतगतीच्या पावलावर पाऊल टाकून गुरुजी सुद्धा अगदी सहज गतीने चालू लागले. मला त्यांचे कौतुक केल्याविना राहावे ना. थांबा, गुरुजींच्या डोळ्यांशी माझे डोळे भिडले. आश्रमाचे पाठीमागचे दार लावून घेतल्याचे आठवते ना? मला वाटते घेतले गुरुजी, परमहंस म्हणतात. श्री युक्तेश्वर थोडा वेळ स्तब्ध राहिले, त्यांच्या ओठांवर अर्धोन्मिलित हास्य विलसत होते. शेवटी ते म्हणाले, नाही तू विसरला आहेस, ऐहिक बाबतीतल्या निष्काळजीपणाकरिता दिव्य स्वरूपाच्या चिंतनाची सबब सांगू नये. आश्रमात बंदोबस्त ठेवण्याचे तुझे कर्तव्य तू बरोबर पाळले नाहीस, तुला शिक्षा केली पाहिजे. बघा, म्हणजे ते व्यावहारिक गोष्टींमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित काटेकोर असलं पाहिजे याची पण शिकवण ते खूप सुंदर पद्धतीने परमहंस योगानंदांना देत होते, त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी. तर ते दार बंद करण्यावरून हे अख्खं प्रकरण त्याच्यावरती आहे की त्यांनी दार बंद करायचं विसरले आणि ते जे काही शिस्त लावत होते त्यांना ऍज अ गुरु म्हणून, म्हणजे त्या व्हरांड्यातलं झाडायचं असेल किंवा स्वयंपाकघरातलं जे काही जेवण बनवायचं असेल किंवा येणाऱ्या जाणारे जे कोणी अतिथी लोक आहेत त्यांचा पाहुणचार करायचा असेल किंवा त्यांच्या सोबत आश्रमात बाकीचे शिष्य होते त्यांच्या सोबतची वागणूक असेल, तर ती एकतर आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या प्रकरणांमध्ये पण बघितलं की परमहंसांनी त्यांना सरेंडर केलं होतं स्वतःला त्यांच्या गुरूंच्या चरणी, त्यामुळे त्यांच्या मनाच्या आतमध्ये काय चाललंय हा विचार, छोटा जरी विचार न कळत जरी आलेला विचार असला तरी तो त्यांच्या गुरूंना कळायचा. आणि ही तर गोष्ट त्यांच्या दृष्टीने खूप मोठी होती, कारण त्यांना तर परमेश्वराची प्राप्ती झालीच होती त्यांच्या गुरूंना, त्यामुळं त्यांच्या आश्रमाचं दार उघडं ठेवलंय की नाही हे ओळखणं तर त्यांच्यासाठी खूप इझी होतं, बरोबर. तर मग त्याच्यावर त्यांनी विचारलं सुद्धा की दार लावून घेतल्याचं आठवत आहे ना, तर त्यावर परमहंसांनी सांगितलं पण की मला वाटतं घेतलंय गुरुजी. त्याच्यावर ते काय म्हणतात की तू विसरलायस म्हणून, आणि ऐहिक बाबतीतल्या निष्काळजीपणाकरिता दिव्य स्वरूपाच्या चिंतनाची सबब सांगू नये. म्हणजे ते म्हणतात की आपण ऐहिक गोष्टी ज्या आहेत त्यात पण निष्काळजीपणा करतो, आणि त्या निष्काळजीपणाला पुन्हा झाकून ठेवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी पुन्हा आपण दिव्य स्वरूपाच्या चिंतनाची सबब सांगू
नाही असं ते म्हणतात, म्हणजे आपण जी काही कारणं देतो त्याच्यावर, तर त्यांचं म्हणणं आहे जी काही शिस्त आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे किंवा जी काही शिस्त आपण आत्मसात केलेली आहे ती काटेकोर पद्धतीनं पाळली पाहिजे जे काही आपण करतो ते. तर ते म्हणतात की आश्रमात बंदोबस्त ठेवण्याचे तुझे कर्तव्य तू काय बरोबर पाळलेले नाहीस आणि त्याची तुला शिक्षा केली पाहिजे म्हणून. आणि ते तसं म्हणतात आणि पुढे बघूयात आता काय होतंय. तुझ्या 6 फुलकोब्या लवकरच फक्त 5च राहून जातील. बघा एक तर त्यांनी स्वतः कष्ट घेऊन ते फळभाजी जी काही फ्लॉवर ते उगवलेले होते त्यांची काळजी घेतली होती आणि गिफ्ट म्हणून किंवा मेजवानी म्हणून त्यांनी त्यांच्या गुरूंना ते आणले होते. तर त्या 6 फुलकोबींना त्यांना खूप आनंद होता. बघा जेव्हा पहिल्यांदा आपण काही जेवण बनवतो किंवा काही करतो तर त्यातनं जे काही स्वाद मिळतो तो वेगळ्याच प्रकारचा असतो. आपल्याला रोज आपण आपल्याला आईतं आईनी किंवा घरातल्या कोणी दिलं असेल जेवण करून तर त्याचे एवढं कौतुक वाटत नाही जेवढं आपण स्वतः पहिल्यांदा करतो त्याचं तेवढं कौतुक असतं. तर त्या पद्धतीनंच त्यांना पण ते 6 फुलकोबी स्वतः त्यांनी लावले त्याची त्याचं पालन पोषण केलं आणि ते त्यांच्या गुरुजींना दिलं होतं. तर त्या 6 फुलकोबींबद्दल त्यांना फार आत्मीयता होती परमहंस योगानंदांना. तर काय झालं आता की ते म्हटले ना की तुला दिलेली जबाबदारी तू काही योग्य रीतीने पाळत नाहीस आणि त्याची तुला शिक्षा झाली पाहिजे. मग शिक्षा काय द्यायची? शेवटी ते गुरुच आणि शिष्य त्यांचे. तर मग त्यांनी काय सांगितलं, तू जे काही 6 फुलकोब्या आणलेल्या आहेस त्या लवकरच 5च राहून जातील म्हणजे त्यातली एक नसणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा ते थोडी गंमत करीत असावेत असे मला वाटले. म्हणजे शिक्षा द्यायची म्हटले ते पण ती एवढी सोपी शिक्षा असं त्यांना वाटलं आणि ते म्हटले गमतीत बोलत असतील असं त्यांना वाटलं परमहंसांना. गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही मागे वळलो आणि आश्रमाच्या जवळ परत येऊन पोचलो. थोडी विश्रांती घे मुकुंदा, तुझ्या डाव्या बाजूला कंपाऊंडच्या पलीकडे रस्त्यावर पहा, एक मनुष्य तेथे आत येईल, तो तुला शिक्षा देण्यास कारणीभूत होईल. बघा याच्या मागही खूप मोठं सायन्स आहे. आपण डॉक्टर नेहरूंचं चाललं होतं तेव्हा आपण ते डिस्कशन केलं होतं थोडंफार, मी एक अनुभव सांगितला होता माझा. तर आता त्यांचे गुरु म्हणजे श्री युक्तेश्वर गिरी आहेत ते, म्हणजे हे सगळेजण आता समुद्र किनाऱ्याला आले होते चालायला, पण त्यांना कळलं त्यांच्या गुरुंना की आश्रमाचं मागचं दार जे आहे ते उघडच राहिले आणि जबाबदारी परमहंस योगानंदाने व्यवस्थित पार पाडलेली नाही आहे तर त्याची शिक्षा द्यायला पाहिजे. मग आता हे जेव्हा रिअलाइज झालं तेव्हा ते सगळेजणच मागे आले आश्रमाच्या जवळ येऊन थांबले आणि थांबल्यानंतर ना त्यांचे गुरु सांगतायत, मुकुंदा तुझ्या डाव्या बाजूला कंपाऊंडच्या पलीकडचा जो रस्ता आहे तिथे बघ, एक माणूस आहे तो आतमध्ये येईल आणि तो तुला शिक्षा देण्यास कारणीभूत होईल. म्हणजे कारण तो असेल त्या शिक्षेचं. तर ह्या उद्गारांचा अर्थ मला कळला नाही, मनाला जरा अवघड वाटेल पण ती भावना मनातल्या मनातच ठेवली. लवकरच रस्त्यावर एक शेतकरी येऊन पोचला. म्हणजे हे तो माणूस यायच्या आधीच त्यांचे गुरु त्यांना सांगत होते की तिथं एक माणूस येईल आणि तो पुढे काय काय करेल हे ते आधीच सांगत होते आणि मग नंतर त्या गोष्टी घडत होत्या. तर मग नंतर खरंच तिथं एक शेतकरी माणूस येऊन पोचला. तो काहीतरी वेडा वाकडा नाचत होता, काही निरर्थक हातवारे करून तो आपले हात चोईकडे फिरवत होता. जिज्ञासेने मी अगदी मतिमूढ झालो आणि या हर्षोद्रेकाचे दृश्य अनिमिष नेत्रांनी पाहू लागलो. रस्त्यावर चालत चालत तो अमुक एका ठिकाणी आला व तेथून आमच्या दृष्टीआड झाला, म्हणजे तो दिसेनासा झाला. मग श्री युक्तेश्वर म्हणाले, पहा आता तो परत फिरेल. मग ते म्हटले, बघ आता तो परत येईल, म्हणजे आता तो गेलाय खरा, म्हणजे दृष्टीआड झालाय आपल्या खरा, पण तो परत येईल म्हणून. त्या शेतकऱ्याने आपली चालण्याची दिशा फिरवली आणि आश्रमाच्या पाठीमागल्या बाजूने तो चालू लागला. म्हणजे जे ज्या बाजूचं दार उघडं होतं आश्रमाचं त्या बाजूने तो मनुष्य चालू लागला. एक रेताड रस्ता ओलांडून त्याने इमारतीत मागच्या दाराने प्रवेश केला. त्या दाराला कडी घालायचे मी विसरलो होतो. जसे गुरुजी म्हणाले होते तो मनुष्य थोड्या वेळाने बाहेर आला. त्याच्या हातात माझी ती किमती फुलगोबी होती. फुलकोबी म्हणजे त्याने सांगितलं ना 6तल्या 5 राहतील म्हणून, तर त्यातला एक फुलकोबी त्याच्या हातात होता आणि तो पुढे संभावितपणे चालू लागला. जणू त्याला आपल्याजवळ काही मौल्यवान चीज आहे याचा अभिमान वाटत होता. ह्या साऱ्या हळूहळू प्रकट होत जाणाऱ्या घटनेमध्ये माझी भूमिका फक्त एका बावरलेल्या अपराध्यासारखी होती. कारण त्यांची चूक झाली होती ना त्यांच्या कार्यात जबाबदारीत की ते दार उघडच ठेवून आले होते, विसरलो होते लावायचं. तर त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात त्यांना अपराधीपणाची भावना आणि एक बावरलेल्या अपराध्यासारखं वाटत होतं. या सगळ्या घटना हळूहळू प्रकट होत होत्या खऱ्या, पण त्यांना अपराध्यासारखं वाटत होतं. तरी पण त्यामुळे माझे मन इतके गोंधळून जाण्यासारखे नव्हते की त्या चोराचा रागाने पाठलाग करण्याचे मी विसरून जावे. म्हणजे त्यांना म्हणायचं बघा आपल्याला सवयी ज्या असतात किंवा लहानपणापासून आपल्याला जे काही माहिती कळत असतं त्याप्रमाणे ते म्हणतात की मी जरी अपराध्यासारखा आणि बावरलेला होतो तरी पण माझं मन इतकं पण गोंधळून जाण्यासारखं नव्हतं की त्या चोराचा पाठलाग करू नये.
म्हणजे त्यांनी काय केलं, चोराचा पाठलाग करायला चालू केलं. त्या चोराचा रागाने पाठलाग करण्याचे मी विसरून जावे इतका मी काय गोंधळलेला नव्हतो. रस्त्यावर मी अर्धा अधिक गेलो, तो गुरुजींनी मला हाक मारली. म्हणजे त्याचा पाठलाग करत ते अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले, तोपर्यंत त्यांना गुरुजींनी हाक मारली. ते अपाद मस्तक गदागदा हसू लागले, हसत होते. ह्यांच्याकडे परमहंसांकडे बघून हसू लागले जोरजोरात. त्या गरीब वेडसर माणसाला ती फुलकोबी पाहिजे आहे हे सांगताना त्यांची हसून हसून पुरेवाड झाली. मला वाटले की तू आणलेल्यांपैकी एक गड्डा त्याला मिळावा, नाहीतर तू त्या कोब्या बंदोबस्ताने ठेवल्या नव्हत्याच. म्हणजे त्यांना त्यांचा निष्काळजीपणा दाखवून द्यायचा होता त्यांच्या गुरुजींना, आपल्या शिष्याला म्हणजे परमहंसांना, की ते म्हणतात की तो त्याला त्या वेडसर माणसाला पाहिजे होता तुझा तो किमती फुलकोबी. तर मग ते हसून हसूनच म्हणत होते की तसं पण तू त्याला कुठे व्यवस्थित ठेवलं होतंस. म्हणजे जरी त्यांनी निघताना बघितलं, त्याच्यावर नजर फिरवली त्या करंडीवर फुलकोबीच्या आणि त्यांच्या पलंगाच्या खाली आतमध्ये सरकून ठेवला काळजीपूर्वक, तरीही त्यांचे गुरु म्हणतात त्यांना की तसंही तू त्याला काही व्यवस्थित बंदोबस्तात ठेवलं नव्हतंस आणि त्या माणसाला, वेडसर माणसाला, तुझा तो किमती फुलकोबी पाहिजे होता, मग काय झालं, म्हणून ते हसत होते. मी ताबडतोब खोलीकडे धावत गेलो आणि जाऊन पाहिलं तो काय, चोराला फक्त कोबीच पाहिजे होती असे दिसून आले. माझ्या सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ आणि पैसे तसेच पांघरुणावर उघडे पडले होते, पण त्यापैकी कशालाही त्याने हात लावला नव्हता. त्याऐवजी त्याने खाटेखाली धुंडाळे तेथे कोणालाही अजिबात दिसू नये अशी फुलकोबीची करंडी ठेवलेली होती, आणि आपल्या एकमेव इच्छेची वस्तू अशी जी करंडी ती त्याला तेथे सापडली. संध्याकाळी मी श्री युक्तेश्वरांना या अद्भुत घटनेचा अर्थ विचारला. माझ्या दृष्टीने ही घटना अगम्य होती. गुरुजींनी हळूहळू डोके हलवले. तुला एक दिवस याचा अर्थ समजेल. ते त्यांनी लगेच नाही सांगितलं, ते म्हणजे तुला एक दिवस याचा अर्थ समजेल. या सुप्त अशा पुष्कळशा नैसर्गिक नियमांचा लवकरच भौतिक शास्त्रे शोध लावतील. म्हणजे ते म्हणतात की हे जे काही घडलंय, सुप्त अशा पुष्कळशा नैसर्गिक नियमांचा लवकरच तुला भौतिक शास्त्रे शोध लावतील. म्हणजे त्यांना म्हणायचं की ह्या जगात सूक्ष्म गोष्टी आहेत आणि जे काही चमत्कार दिसलाय तुला त्याचा लवकरच ह्या भौतिक शास्त्रात, म्हणजे आपण थोडक्यात म्हणू की सायन्स जे म्हणतो आपण, तर ह्या रिसर्चद्वारे शोध लागेल असं म्हणायचं होतं त्यांना. पुढे काही वर्षांनी ज्यावेळी रेडिओच्या आश्चर्यकारक शोधाने जगाला थक्क करून सोडले, त्यावेळी गुरुजींच्या या भविष्यकथनाची मला आठवण झाली. काल व स्थल, अवकाश याबाबतच्या पूर्वापारच्या कल्पना अगदी जमीनदोस्त झाल्या. असे कोणतेही घर आता इतके आकुंचित राहिले नाही की जेथे लंडन किंवा कलकत्ता प्रवेश करू शकणार नाहीत. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे त्या रेडिओच्या लहरी, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना प्रत्येक घरात रेडिओची फ्रिक्वेन्सी मॅच करून आपण रेडिओ ऐकू शकतो. तर त्यांना म्हणायचं आहे की असं कोणतंही घर आता आकुंचित राहिलं नाही आहे की जिथे या रेडिओच्या लहरी प्रवेश करू शकणार नाहीत. मनुष्याच्या सर्व व्यापकतेच्या एका स्वरूपाची निशंक सिद्धता अगदी मतिमंद अशा माणसालाही पटली. फुलकोबीच्या चोरीची पूर्व योजना रेडिओशी तुलना केल्याने उत्तम ध्यानात येण्यासारखे आहे. माझे गुरुदेव हे पूर्ण मानवी रेडिओ विचार, म्हणजे ते म्हणतात की माझे गुरुदेव हे पूर्ण मानवी रेडिओ, म्हणजे त्यांना प्रत्येकाच्या मनातल्या फ्रिक्वेन्सी कळायच्या म्हणा किंवा ते बरोबर ट्यून करायचे त्या फ्रिक्वेन्सीना. तर इथं त्यांनी म्हटलंय की त्या फुलकोबी चोरीची पूर्व योजना, म्हटलंय त्यांनी पूर्व योजना म्हणजे प्लॅन केलं जातं म्हणतात ना एका पद्धतीनं, तशा पद्धतीने ती पूर्व योजना रेडिओशी तुलना केल्याने उत्तम ध्यानात येण्यासारखी आहे. मग आता ह्याच्यात त्यांनी इथं रेडिओ बद्दल सांगितले खाली की 1939 मध्ये शोधून काढलेल्या सूक्ष्मदर्शक रेडिओने आतापर्यंत अज्ञात अशा किरणांचे एक नवीन जग उघडे करून दिले. असोसिएटेड प्रेसने निवेदन केले आहे की मनुष्य तसेच तथाकथित साऱ्या प्रकारच्या अचल वस्तू सतत किरण प्रसृत करीत असतात, ज्यांचा परचित्त ज्ञान म्हणजे टेलिपॅथी, द्वितीय दृष्टी सेकंड साईट व दूरदृष्टी क्लॅरिव्हॉयनन्स या गोष्टींवर विश्वास आहे. त्यांना या निवेदनात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खरोखरी प्रवास करणाऱ्या अदृश्य किरणांच्या अस्तित्वाचे पहिल्या प्रथमच असे शास्त्रीय प्रमाण आढळून आले. बघा रेडिओचा जो शोध लागला त्याच्यामध्ये हे टेलिपॅथीचं त्यांनी सांगितलेलं आहे. हा शोध कधी लागला, 1939 ला. तर त्याच्या आधीच या गोष्टी अस्तित्वात होत्या आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना करून दाखवल्या होत्या, पण जेव्हा रेडिओचा शोध लागला तेव्हा परमहंसाने, कारण तेव्हा त्यांनी सांगितलं नव्हतं त्याचं आश्चर्य काय झालं नेमकं ती गोष्ट. तर मग ते म्हणले कळेल तुला जेव्हा भौतिक शास्त्रामध्ये त्याचा शोध लागेल ना तेव्हा तुला ते कळेल. आणि त्याचा शोध जेव्हा लागला तेव्हा मग ते परमहंस योगानंदांना आठवला तो प्रसंग की पूर्व नियोजित ते फुलकोबीची चोरी रेडिओची तुलना का केली गेली त्याची. तर मग ते पुढे या रेडिओ बद्दल असं सांगितलंय की रेडिओचे हे यंत्र म्हणजे प्रत्यक्ष रेडिओ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रास्कोपच. तारे ज्या अणूंनी बनलेले आहेत त्यांची निरनिराळी मूलतत्वे शोधून काढण्याच्या कामी
स्पेक्ट्रोस्कोपचा जो उपयोग होतो तोच उपयोग या यंत्राचा थंड व दीप्तिहीन पदार्थांच्या बाबतीत होतो. शास्त्रज्ञांना कित्येक वर्ष मनुष्य आणि इतर सजीव प्राणी यामधून उद्भूत प्रसृत होणाऱ्या किरणांच्या अस्तित्वाबद्दल शंका वाटत असेल. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की बघा, आपण आता जेव्हा जगदीशचंद्र बोसने पण वनस्पतींबद्दल शोध लावला त्या क्रेस्कोग्राफचा, बरोबर, तेव्हा त्यांच्यातली स्पंदनं कळू लागली आपल्याला वनस्पतींमधली. कारण की जेव्हा उघड्या डोळ्यांना दिसायला लागतं तेव्हा माणूस विश्वास ठेवतो ना या भौतिक किंवा लॉजिकल दुनियेतला. तर त्यांना इथं म्हणायचं आहे की शास्त्रज्ञांना कित्येक वर्ष मनुष्य आणि इतर सजीव प्राणी यामधून प्रसृत होणाऱ्या किरणांच्या अस्तित्वाबद्दल शंका वाटत असे. म्हणजे जेवढ्या काही सजीव गोष्टी आहेत, प्राणी, वनस्पती, माणूस, त्यांच्या शरीरामधनं स्पंदनं बाहेर पडतात, व्हायब्रेशन्स बाहेर पडतात, फ्रिक्वेन्सीज असतात काही, ह्याच्याबद्दल त्यांना शंका होती माणसाला, तर शास्त्रज्ञांना पण शंका होती. तर जेव्हा याचा शोध लागला तेव्हा ते मान्य करू लागले. आज त्या किरणांच्या अस्तित्वाचे प्रयोगसिद्ध प्रमाण मिळाले आहे. हा शोध असे दर्शवतो की निसर्गातील प्रत्येक अणु परमाणु हे एक सतत चालू असणारे आकाशवाणी ध्वनिक्षेपण केंद्र आहे. म्हणजे मृत्यू घडून आल्यानंतर सुद्धा जो देह पूर्वी एक मनुष्य म्हणून होता त्या देहामधून कोमल किरण बाहेर पडतच असतात. या किरणांच्या तरंगाची दैर्ध्य आजच्या ध्वनी प्रसारणामध्ये जी वापरली जाते त्यातील दैर्ध्यापेक्षा अतिशय कमी असून ती हळूहळू जास्त जास्त वाढत जाऊन रेडिओ लहरींची कमाल मर्यादा गाठते. या लहरींची, किरण तरंगांची ही गुंतागुंत समजण्यास फार अवघड आहे. अशा या कोट्यावधी लहरी आहेत. अगदी एकच असा मोठा अणु एकाच वेळी 10 लाख वेगवेगळ्या मर्यादेच्या आकाराच्या लहरी निर्माण करू शकतो. या प्रकाराच्या लांबीच्या लहरी रेडिओ लहरींसारख्या सुगमतेने व गतीने प्रवास करीत असतात. या नवीन रेडिओ किरणांमध्ये व प्रकाश किरणांसारख्या नेहमीच्या परिचयाच्या किरणांमध्ये एक विलक्षण फरक असतो. तो हा की अचल स्थूल पदार्थांमधून या रेडिओ लहरी हजारो वर्षेपर्यंत अशाच लहरी तरंग प्रसृत करीत असतात. म्हणजे जी आपण म्हणतो रेडिओ सारखी वस्तू सुद्धा हजारो वर्ष त्याचे लहरी किंवा तरंग किंवा आपण व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आहेत ते प्रसृत करीत असतात, म्हणजे पसरवत असतात. तर अशा पद्धतीने जेव्हा याचा शोध लागला तेव्हा शास्त्रज्ञांना आणि माणसांना पटायला लागलं की जेवढ्या काही अणु परमाणूनी बनलेल्या गोष्टी आहेत त्यातनं ध्वनी लहरी किंवा या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीज बाहेर पडत असतात म्हणून. तर पुढं ते म्हणतात की माझे गुरुदेव हे पूर्ण मानवी रेडिओ. विचार म्हणजे इथर मधून वाहणाऱ्या अतिसौम्य स्पंदन लहरीपेक्षा विशेष जास्त काही नाही. ज्याप्रमाणे एखादा बरोबर पॉइंटला लावलेला रेडिओ प्रत्येक दिशेने चालूच राहत असणाऱ्या हजारो कार्यक्रमातून एक विशिष्ट संख्यांक गायनाचा कार्यक्रम निवडून काढतो, तद्वत श्री युक्तेश्वर मानवी इच्छाशक्तीमधून बाहेर पडणाऱ्या असंख्य विचारातून एक विशिष्ट विचार ग्रहण करू शकत असत. जसा फुलकोबी चोरून नेणाऱ्या वेडसर माणसाच्या विचारांसारखा. बघा, म्हणजे त्यांनी ती लहरी जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती बरोबर कॅप्चर केली होती आणि त्यांना कळलं होतं आधीच त्या वेडसर माणसाच्या डोक्यातल्या विचारांची जी काही लहर आहे ती की तो फुलकोबी चोरून नेण्याची. तर समुद्र किनाऱ्याने जात असताना त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मनातील, बघा आता त्यांनी कसं ती मॅच केली आहे किंवा ती लहरी कशा निर्माण झाल्यात आणि त्या माणसानं जो कोणी वेडसर माणूस होता त्यानं सोन्याच्या अंगठ्या, पैसे, घड्याळ ह्या मौल्यवान वस्तू न नेता त्या पलंगाखाली लपवून ठेवलेल्या करंडीला शोधून त्या करंडीतला एकच, तो पण 6 फुलकोबी होते त्यातला एकच फुलकोबी त्यानं का उचलला आणि कसा उचलला त्याच्या मागची स्टोरी किंवा डिटेल्स आता इथं तुम्हाला कळतील काय आहेत ते नेमके. ते पुढे आणि मी सांगेनच सोपं करून. तर समुद्र किनाऱ्याने जात असताना त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मनातील उत्कट इच्छा जाणली व त्याबरोबर ती इच्छा पुरी करावी असे त्यांनी योजले. कुणी योजले? श्री युक्तेश्वरांनी. श्री युक्तेश्वरांच्या दिव्य चक्षुने तो नाचणारा मनुष्य इतर शिष्याने पाहण्याच्या अगोदर पाहिला. म्हणजे बाकीच्या कोणी बघण्याआधी श्री युक्तेश्वरांनी त्याला बघितलं होतं. माझ्या विसरबोळेपणामुळे आश्रमाच्या मागील दाराला कुलूप लावायचे मी विसरलो, त्यामुळे गुरुजींना एक सबब मिळाली, त्याचा त्यांनी फायदा घेऊन मला भाजीचा किमती गड्डा गमवायला लावला.
अशा तऱ्हेने संदेश संग्रहकाचे काम केल्यावर श्री युक्तेश्वरांनी आपल्या स्वतःच्या प्रभावी इच्छाशक्तीच्या जोरावर संदेश प्रेरकांचे सुद्धा काम केले. म्हणजे आता हे संदेश प्रेरक काय आहेत प्रकार, हा प्रकरण 28 मध्ये दिलेला आहे असं इथे नमूद केलेलं आहे. तर आणि त्या भूमिकेमध्ये त्यांनी यशस्वीपणे त्या शेतकऱ्याला परत फिरवायला व एका फुलकोबीसाठी एका विशिष्ट खोलीपर्यंत जायला लावले. अंतःप्रेरणा हे आत्म्याचे मार्गदर्शन होय. आणि हे मार्गदर्शन मनुष्याचे मन जेव्हा शांत असते त्यावेळी स्वाभाविकपणेच होत असते. जवळजवळ प्रत्येक माणसाला अगम्य अशा पद्धतीने मिळणाऱ्या कल्पनेचा किंवा आपले विचार दुसऱ्यांमध्ये यशस्वीरित्या उतरवण्याचा अनुभव आलेला असतो. बघा, म्हणजे प्रत्येक माणसाला हा अनुभव आलेला असतो असं ते म्हणतात कोण, परमहंस योगानंद, की त्यांनी म्हणजे शांत असताना, मग ही शांत अवस्था कधी असते, जेव्हा आपल्या डोक्यातले विचारांचं जे काहूर माजलेलं असतं आपल्या डोक्यामध्ये किंवा मेंदूमध्ये, ते जेव्हा आपण शांत स्थितीला नेतो तेव्हा आपले विचार आपण दुसऱ्यांच्या आतमध्ये त्या लहरी पाठवू शकतो. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण म्हणतो ना, जसं जसं ध्यान करू लागतो किंवा आपलं म्हणजे ध्यान वाढू लागतं तसं तसं आपण जे म्हणू ते जे की आपल्या घरातले लोक आधी ऐकत नसतात, पण आता ते आपण न सांगताही आपल्याला स्वतःहून येऊन विचारतात की तू काय म्हणत होतीस सांग म्हणून, जे की आधी आपण 10 वेळा सांगून पण लक्ष द्यायचे नाही. आणि आता ते स्वतःहून विचारतात, किंवा आपण एकदा जरी सांगितलं तर ते लगेच ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, जे की आधी होत नव्हतं. का होत नव्हतं तर हे इथं त्याचं मर्म सांगितले की कशामुळे होतं हे, तर हे स्वाभाविकपणेच होत असतं असं सांगितले. जवळजवळ प्रत्येक माणसाला अगम्य अशा पद्धतीने मिळणाऱ्या कल्पनेचा किंवा आपले विचार दुसऱ्यांमध्ये यशस्वीरित्या उतरवण्याचा अनुभव आलेला असतो. हे कशामुळे? अंतःप्रेरणेनं, किंवा हे संदेश संग्रहकाचं जे काही वेव्स अणु परमाणूचं जे काही सांगितलं आता लहरींबद्दल, ते सायन्स त्याच्या मागे आहे. मनुष्याचे मन मनस्ताप नसल्यावर किंवा ते अस्थिरतेच्या गलबल्यापासून मुक्त असले म्हणजे त्याला अंतस्फूर्ती प्राप्त होते. बघा, आता हे अंतप्रेरणा किंवा अंतस्फूर्ती ज्याचा उपयोग आपण आपले विचार किंवा आपल्या इच्छा दुसऱ्यांपर्यंत यशस्वीरित्या उतरवायचं जे काही म्हणतो ते कशामुळे होतं, तर त्या अंतस्फूर्तीमुळे होतं. तर अंतस्फूर्ती कधी येते, कधी प्राप्त होते, तर जेव्हा आपण अस्थिरतेच्या गलबल्यापासून मुक्त होतो किंवा मनस्ताप नसल्यावर शांत असल्यावर या सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे अंतस्फूर्ती प्राप्त होते. आणि त्या अंतस्फूर्तीच्या जोरावर मनाला गुंतागुंतीची रेडिओच्या यंत्रक्रियेची सर्व कार्ये विचार प्रेषण करणे व ग्रहण करणे दोन्हीही आणि अनिष्ट असे विचार काढून टाकणे करता येतात. म्हणजे थोडक्यात काय, अल्फा फ्रिक्वेन्सी किंवा अल्फा स्टेट आपण जे म्हणतो ना, त्या अल्फा स्टेटला जेव्हा आपला ब्रेन जातो ना तेव्हा आपण हे सगळं काही करू शकतो. म्हणजे चांगल्या गोष्टी आत्मसात करणं, निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढून टाकणं, किंवा आपलं मत समोरच्याकडं पटवून देणं, किंवा त्याच्या मनात म्हणजे आपण इथं जे बोलतोय त्याला तेव्हा क्लिक होणं, टेलिपॅथी जे म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा घडू शकतात जेव्हा ही अंतस्फूर्ती प्राप्त होते तेव्हा. आणि ही अंतस्फूर्ती प्राप्त कधी होईल, तर हे गलबल्यात आपलं मन अस्थिर असताना होणार नाही, जेव्हा शांत असेल तेव्हाच हे होऊ शकतं असं इथं सांगितले. आणि हे जे काही आहे ते सहजासहजी होणारे गोष्टी आहेत. या ज्याप्रमाणे आकाश ध्वनी क्षेपण केंद्रांची शक्ती त्यात वापरल्या जाणाऱ्या विजेच्या प्रवाहाच्या एकूण राशीकडून नियमित केली जाते, तद्वत मानवी रेडिओची कार्यक्षमता ही प्रत्येक व्यक्ती ज्या प्रमाणात इच्छाशक्ती आपल्या ताब्यात ठेवते त्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणजे ते अंतस्फूर्ती जे म्हणतो किंवा आपली प्रबळ इच्छाशक्ती जे म्हणतो आपण, आणि त्या प्रबळ इच्छाशक्तीनंतर पण आपण द्वंद्वात न अडकता हे का ते, या द्वंद्वात न अडकता आपण शांत स्थिर अशा स्थितीमध्ये असतो, अल्फा स्टेट मध्ये असतो, तेव्हा ती इच्छा पूर्ण होते. हे थोडक्यात इथं सांगायचे त्यांना. सर्व विचार विश्वामध्ये सतत आंदोलन पावत असतात. बघा, आपल्याला माहिती आहे ना आपले विचार कसे करतात ते, आपल्याला की ते सतत आंदोलन पावत असतात. सिद्ध महात्मे मनाच्या सखोल एकाग्रतेने दुसऱ्या कोणत्याही माणसाचे विचार जाणू शकतात, मग तो माणूस जिवंत असो की मेलेला असो. का शक्य होतं? कारण ते स्वतः तेवढे स्थिर स्तब्ध निश्चल असतात आणि त्यांचा कंट्रोल असतो स्वतःच्या विचारांवर आणि ज्या काही गोष्टी भौतिक चाललेल्या असतात त्याच्यावर. त्यामुळे ते दुसऱ्यांचा म्हणजे तो माणूस मेलेला असू दे किंवा जिवंत असू दे, त्याच्या आतमध्ये जे काही विचार चालू आहेत त्याचा ते म्हणजे त्यांना ते कळू शकतात, मग तो माणूस जिवंत असो की मेलेला असो. विचारांचे स्वरूप व्यक्तिगत नसून विश्वगत आहे. बघा, परत एक नवीन त्यांनी सेंटेन्स सांगितलं इथं की विचारांचे स्वरूप व्यक्तिगत नसून विश्वगत आहे. म्हणजे विचारांचं जे काही स्वरूप आहे, म्हणजे आपण जो विचार इथं करतो, समजा मी इथं काहीतरी एक विचार करतोय, तर तशाच पद्धतीचा विचार इथं आता अजून बाकीचे 41 जण आहेत हा प्रोग्राम ऐकणारे,
तर त्यांच्या इथं पण तशाच पद्धतीचा विचार चालू असतो. म्हणजे त्यांनी म्हटलंय की विचारांचे स्वरूप, म्हणजे माझ्या विचाराचं, एकटीच्या विचाराचं जे काही स्वरूप आहे ते व्यक्तिगत नाही आहे, एकटी पुरतं मर्यादित नाही आहे, ते विश्वगत आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला का हे सांगितलंय वाक्य, कारण मगाशी सांगितलं ना अणुपरमाणूंच्या लहरी, ध्वनी लहरी वगैरे, त्याच्याशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. तर ते विचारांचे स्वरूप व्यक्तिगत नसून विश्वगत आहे, म्हणून ज्याला कलेक्टिव कॉन्शियसनेस म्हणतात ना, ती कन्सेप्ट लागू होते. म्हणून बघा, एक गोष्ट काहीतरी घडत असेल आणि सगळी माणसं ती गोष्ट ऐकतात, न्यूज चॅनल थोडक्यात कोविडचा प्रसंग म्हणू शकतो आपण, तर एक गोष्ट आपण ऐकत असू तर सगळेजण ते न्यूज चॅनल बघत असेल, समजा मॅक्झिमम लोक बघत असतील, तर सगळ्यांच्या डोक्यात त्याच्याबद्दलच विचार चालू झाले ना. मग तो एक जो विचाराचा जे स्वरूप आहे ते व्यक्तिगत नसून विश्वगत आहे, मग त्याच्यानुसार त्या फ्रिक्वेन्सीनुसार मग आजूबाजूच्या घटना चेंज व्हायला लागतात, बदल व्हायला लागतात, या सगळ्या गोष्टी घडू लागतात. माणसाचा कोणताही चुकीचा विचार हा त्याच्या विवेक बुद्धीतील लहान किंवा मोठ्या अपूर्णतेमुळे संभवतो. बघा ते हे पण सांगतात की माणसाचा कोणताही चुकीचा किंवा आपण ज्याला चुकीचा म्हणायचे निगेटिव्ह म्हणून विचार हा त्याच्या विवेक बुद्धीतील लहान किंवा मोठ्या अपूर्णतेमुळे संभवतो. बघा किती महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे एकाने एक वाक्यामध्ये इथं, की आपल्यातली जी काही चुकीचा विचार आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती कशामुळे येते त्याचं मूळ सांगितलंय. जे आपली विवेक बुद्धी आहे त्यातला लहान मोठा काहीतरी त्याच्यामध्ये जी काही अपूर्णता आहे त्याच्यामुळं ती निगेटिव्हिटी येते किंवा चुकीचा विचार येतो. त्यामुळे आपली विवेक, सद्विवेक बुद्धी म्हणा किंवा विवेक बुद्धी म्हणा, ती किती जागृत असली पाहिजे ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे. योगशास्त्राचे ध्येय हे मनास शांतता मिळवून देण्याचे आहे. परिस्थितीमुळे त्रास कितीही हो त्याने आपल्या आतल्या आवाजाचा न चुकता संदेश घेत जावा असे आहे. बघा किती छान सांगितले की योगशास्त्राचे ध्येय हे मनास शांतता मिळवून देण्याचे आहे. मग योग शास्त्र मध्ये म्हणजे तुम्ही तिथं योगा घेऊ शकता किंवा साधना घेऊ शकता किंवा ध्यान म्हणू शकता. ज्याला योग शास्त्राचे ध्येय, ध्येय म्हणजे ध्येय कशाला म्हणतो आपण, जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्याला ध्येय मानतो, बरोबर. एखादी प्रबळ इच्छा असणं की मला हे पूर्ण करायचं ते माझं ध्येय आहे म्हणतो ना आपण, तर तसं हे योग शास्त्राचं ध्येय हे मनास शांतता मिळवून देण्याचं आहे. म्हणजे जर आपण साधनेचं ध्येय ठरवलं किंवा आपलं ध्येय साधनेचं ठेवलं किंवा ध्यान करायचं ध्येय ठेवलं की काही जरी झालं तर मी रोज न चुकता ध्यान करणार हे माझं ध्येय आहे असं जर मी ठरवलं, तर अशा शास्त्राचं ध्येय हे मनात शांतता मिळवून देण्याचं आहे असं सांगितलं. परिस्थितीमुळे त्रास कितीही हो त्याने आपल्या आतल्या आवाजाचा, बघा परिस्थितीमुळे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या घटनांमुळे, परिस्थितीमुळे, कशामुळे, कुठल्याही गोष्टीमुळे कितीही त्रास झाला तरी आपल्या आतल्या आवाजाचा न चुकता संदेश घेत जावा असे आहे. योगशास्त्र म्हणजे किंवा जे ध्येय आपण ठरवले ते म्हणजे तसं आहे. म्हणजे आपण सबबी सांगतो म्हणा किंवा आपण कारण देतो ना की हे असं झालं म्हणून असं झालं, तर ते न करता आपला आतला आवाज, आपला आतला संदेश न चुकता घेत जावा असं इथे सांगितलं. आकाशवाणी दूर आणि दूरवीक्षण यांनी अतिदूर अंतरावर असलेल्या माणसाचे ध्वनी व रूप कोट्यावधी लोकांच्या अगदी स्वयंपाकघरात आणून सोडलेले आहे. आपल्याला माहितीच आहे म्हणजे जेवण करता करता आपण रेडिओ ऐकला जातो ना, तर त्यासाठी म्हटले माणूस हा सर्वव्यापी आत्मा आहे याचे हे अस्पष्ट असे शास्त्रीय निवेदनच आहे. जरी त्याच्यामधील अहंता ही त्याला अत्यंत रानटी प्रकाराने गुलामगिरीत जकडून टाकते तरी त्याला आकाश मध्ये कोणत्या अशा विशिष्ट बिंदूला चिकटून राहण्याचे कारण पडत नाही. तो मूलतः सर्वव्यापी आत्मा आहे. बघा माणसाचं लिमिट आपण जे पकडून बसलो ना तसं नाही आहे. ते म्हणतात की तो मूलतः सर्वव्यापी आत्मा आहे, तो त्याच्याकडं इतकी क्षमता आहे की तो कुठल्याही गुलामगिरीत जकडून जाऊ शकणार नाही असं आहे. तर शरीरशास्त्रातील नोबेल प्राइजचे विजेते चार्ल्स रॉबर्ट रिचेट यांनी असे म्हटलेले आहे की आज आपणास भौतिक शास्त्राने गेल्या शतकातील अनेक शोधांमुळे थक्क करून सोडलेले आहे, पण त्याहूनही अधिक चमत्कारिक, अधिक आश्चर्यकारक व सामान्यतः असंभाव्य असे वाटणारे शोध लागायचे आहेत अजून. त्यांना म्हणायचं की आतापर्यंत तुम्हाला जे काही शोध लागले ते आश्चर्य वाटलेच असतील, त्यांना थक्क करून सोडणारे असतील, पण ह्याच्यापेक्षा पण चमत्कारिक शोध अजून लागायचे आहेत. आणि आता ते लागायला सुरुवात झाले क्वांटम फिजिक्स मुळे. म्हणतो आपण आता की एआयचं म्हणतो ना, एआयचा शोध आहे आणि अजून बऱ्याच अशा गोष्टी पुढे येत आहेत की आपल्या मनात विचार आला एखाद्या गोष्टीचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता रिसर्च चालू आहे या गोष्टींवरती, मी त्या फील्डमध्ये म्हणून सांगू शकते तुम्हाला की ऍपल या कंपनीने असा इयरफोन तयार केलाय की आपल्याला आता काय करायला लागतं, तो इयरफोन पहिला कनेक्ट करावा लागतो मोबाईलला,
किंवा कुठल्याही साधनाना, आयपॉड किंवा जे काही आहे इन्स्ट्रुमेंट त्याला, आणि मग आपल्याला टाईप करायला लागतं ना कुठलं गाणं आपल्याला पाहिजे. ते टाईप केल्यानंतर ना किंवा ते बोलल्यानंतर व्हॉइस मेसेज दिल्यानंतर ना मग ते गाणं लागतं, बरोबर. आतापर्यंत जे इयरफोन आहेत ते तसे आहेत, पण आता असा शोध लावला गेलाय किंवा असं इयरफोन तयार करण्यात आलंय ऍपल कंपनीकडनं की आपल्या मनात आलं की मला हे गाणं ऐकावंसं वाटतंय, न टाईप करता न त्याचं नाव आठवता सुद्धा तो इयरफोन ते गाणं लावून देणार आहे. म्हणजे इतकं चमत्कारिक रित्या शास्त्र रिसर्च म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी अजून समोर येणार आहेत असं इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि आता यायला चालू पण झालंय ते. तर आपण इमॅजिन पण करणार नाही, हे जस्ट एक्झाम्पल दिलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जसं आपण अंगठी घालतो ना, हातामध्ये अंगठी घालतो आपण, तर त्या अंगठी सारखं इन्स्ट्रुमेंट असेल हातात, अंगठी घातली तरी आपल्याला त्याच्यावरनं कळणार आहे आपला बीपी किती आहे. ऑलरेडी ह्या स्मार्ट वॉच मुळे कळतंयच आपल्याला, पण हे वरवरचं झालं, पण इन डिटेल आतमध्ये आपल्या पेशी किती आहेत, त्यातल्या मेलेल्या पेशी किती, जिवंत पेशी किती, हे सगळं कळणार आहे. हे खूप चमत्कार, आणि ह्याला बाकी काहीच करायचं नाही, नुसतं अंगठी घालतो तसं वरनं घालायचंय त्याला ना, आपलं काही कनेक्ट करायचंय. जसं ईसीजी काढतात तर आपल्याला त्या वायरी कनेक्ट करतात ना आपल्या ठराविक नसांसोबत, तर तसलंही काही नाही करायचं. वरनं घालायचे इन्स्ट्रुमेंट असणार आहेत ज्याचा आपल्या आतल्या कुठल्याही गोष्टीशी संबंध असणार आहे, तरीही इन डिटेल इन डेप्थ मध्ये आपल्याला आतल्या गोष्टी कळायला लागणार आहेत. असे रिसर्च ऑलरेडी चालू आहे सध्या बाहेर, आणि हे येत आहेत, थोड्या दिवसात बाहेर येतील, जसं एक एक बाहेर येईल तसं कळेलच. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की अजून असे अधिक आश्चर्यकारक असंभाव्य वाटणारे शोध लागायचे आहेत अजून, आणि ते लागतील. आता त्या शोधांपाठीमागील तत्वे एकदा दृढमूल झाली म्हणजे ते शोध आपणास तसेच आश्चर्याचे थक्क करून आश्चर्याने थक्क करून टाकतील. एखादी घटना जी आज आपण आश्चर्य न दाखवता मान्य करतो ती आपल्या ठिकाणी आश्चर्य निर्माण करीत नाही, कारण त्या घटनेचा अर्थ आपल्याला समजतो अशी साधारण कल्पना आहे. म्हणजे आपण यूज टू जेव्हा होतो एखाद्या गोष्टीला, तर त्यात आश्चर्य काय असं म्हणतो ना आपल्याला. आता रेडिओ लागणं म्हणा किंवा टीव्ही लागणं, याच्यात आश्चर्य काय, आश्चर्य नाही वाटत. पण जेव्हा ती गोष्ट पहिल्यांदा आली अस्तित्वात तेव्हा सगळ्यांसाठी आश्चर्यकारकच होती. किंवा मोबाईल म्हणा, जो पहिल्यांदा फोन आला तेव्हा लोकांना लिटरली असं वेड्यासारखं लोक करत होते की अरे असं कसं काय होतंय, असं कसं काय आपण तेवढ्या लांबच्या लोकांबरोबर आता इथं बसून बोलू शकतो वगैरे वगैरे. पण आता आपल्याला काही नाही वाटत त्याचं, एवढं काय आश्चर्य नाही वाटत. तर ते इथं त्याचं तसं सांगतात, कारण त्या घटनेचा अर्थ आता आपल्याला समजलेला असतो अशी साधारण कल्पना आहे. जेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य वाटणं बंद होतं तेव्हा, पण वस्तुस्थिती तशी नाही. अशा घटना जर आपल्या ठिकाणी आश्चर्य निर्माण करीत नसतील तर त्याचे कारण असे नव्हे की त्या आपल्याला समजतात. बघा हा, पण त्यांनी काय सांगितलंय, घटना जर आपल्या ठिकाणी आश्चर्य निर्माण करीत नसतील तर त्याचे कारण असे नव्हे की त्या आपल्याला समजतात. म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींबद्दल पण आपण आश्चर्य निर्माण नाही करू शकत किंवा आश्चर्य नाही वाटत आपल्याला. त्याचे कारण काय आहे, तर त्याचे कारण असे की त्या आपल्याला परिचित असतात. कारण जर जे आपणास समजत नाही ते आपल्याला आश्चर्यचकित करून सोडित असेल, तर प्रत्येक गोष्टीने आपल्याला आश्चर्यचकित करून सोडावयास पाहिजे. हवेत मोकळ्या सोडलेल्या दगडाचे पतन, एका लहानशा बीजातून होणारी विशाल वृक्षाची वाढ, पारा तापवला असता होणारे त्याचे प्रसरण, म्हणजे ही उदाहरणं दिली ना, चुंबकाकडून होणारे लोखंडाचे आकर्षण, फॉस्फरसचा तुकडा घासल्यावर त्याने पेट घेणे वगैरे वगैरे. आजची भौतिक शास्त्रे ही खरी जुजबी आहेत. अशी कित्येक विस्मयकारी सत्य आपल्या सभोवार पसरून राहिली आहेत, पण ती आपण पाहू शकत नाही. म्हणजे ते म्हणतात ऑलरेडी आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच चमत्कारिक गोष्टी आहेत, पण आपण त्या अजून बघूच शकत नाही. ती आपल्या डोळ्यांकडे जणू रोखून पाहत आहेत, त्यांचा पत्ता पुढील पिढ्यांना लागेल. ती आपण पाहू शकत नाही हे म्हणणे बरोबर नाही, ती पाहण्याची आमची इच्छा नाही. बघा ते पुढे हेही सांगतात की आपण पाहू शकत नाही असं नाही म्हणताना, आपली इच्छा नाही आहे त्यांना बघायचं. म्हणजे आपण तेवढं आपल्या स्वतःला असं जकडून ठेवलंय, लिमिटेड करून ठेवलंय. जेव्हा आपण स्वतःला ओपन करू, एक्सेप्टन्स मध्ये येऊ ना, तेव्हा आपल्याला ते दिसू शकणार आहेत. तर ते म्हणतात की ते दिसू शकत नाही असं नाहीये, पाहू शकत नाही असं नाहीये, तर आपण त्याच्याकडे आपली बघायची इच्छाच नाहीये, असं त्यांनी सांगितलं पुढे ते सेंटेन्स करेक्ट करून. कारण कोणतीही एखादी गोष्ट आपल्यापुढे निश्चितपणे अपरिचित अशी आली तर तिला आपण आतापर्यंत मिळवून ठेवलेल्या जुजबी ज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो, कारण ते आपल्या नियमात बसतं का बघतो ना आपण, तरच आपण विश्वास ठेवतो त्याच्यावर, नाहीतर नाही ठेवत. तर म्हणजे हे आपण म्हणजे कोण, इन जनरल हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो आहे तो. आणि एखाद्या त्याच्या पुढे जाऊन प्रयोग करू लागला तर त्याला तर आपल्याला त्याचा राग येतो. म्हणजे एखाद्यानं ते मान्य केलं, बाकीच्यांनी कोणी मान्य नाही केलं असताना त्यांना एखाद्यानं मान्य करून त्याचा पुढे प्रयोग करू लागला किंवा त्याचा पुढे जाऊन काही, तर मग आपल्याला त्याचा राग येतो की काय एवढं कळत नाही का, काय आहे त्याच्यात एवढं असं. म्हणजे त्याच्यावर पुन्हा प्रतिक्रिया यायला चालू होतात. फुलकोबीची अगदी असंभाव्य पद्धतीने चोरी झाल्यानंतर थोड्या दिवसांनी एक विनोदपूर्ण घटना घडून आली. एक घासलेटचा दिवा नाहीसा झाला.
आमच्या गुरुजींच्या सर्वज्ञ दृष्टीबाबत नुकतेच आम्हास प्रमाण मिळाले होते, तेव्हा त्यांनाच विचारावे असे मी ठरवले. बघा त्यांचे गुरु किती हुशार आहेत. माझ्या मते दिवा शोधून काढणे म्हणजे त्यांना पोरखेळ होता. मला काय पाहिजे होते हे गुरुजींनी जाणले. त्यांनी वाजवीपेक्षा जास्त गांभीर्याने आश्रमातील सगळ्यांना खडसून विचारले. एका तरुण शिष्याने कबूल केले की त्याने परसातील विहिरीकडे जाताना बरोबर दिवा नेला होता. श्री युक्तेश्वरांनी त्याला गंभीरपणे सुचवले, पहा मग विहिरी शेजारीच तो राहिला असेल. म्हणजे त्यांना म्हणायचं, त्यांनी म्हणजे युक्तीपूर्वक किंवा गंभीरपणा म्हटलं की तिथंच ठेवून आलायस का, बघून ये. मग मी विहिरीकडे धावलो पण काय दिवा नाही. हिरमोड होऊन मी गुरुजींकडे परत आलो. माझ्या फजितीबद्दल काही एक विषाद न बाळगता ते मोठ्याने हसूच लागले. म्हणजे ते त्यांना बाकीचं काही नाही वाटतं, ते हसायला लागले खूप अजून. तर दिवा कुठे हरवला आहे तिकडे तुला जायला सांगितले नाही, वाईट गोष्ट मी केली नाही का, पण मी काही ज्योतिष नाही. तर ते म्हणतात की मी काय तुला तिकडं जायला सांगितलं नव्हतं, दिवा कुठं हरवलाय तिकडं. तर त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. ते पुढे म्हणाले, साधा एक जुजबी पण हमखास हुडकून काढणारा शेरलॉक होम सुद्धा मी नाही. ते म्हणजे ते पुन्हा सांगतायत की मला सगळं काही समजतं असं तुला जे वाटतंय ना, तर हा जो काही दिवा आहे ते काही शोधून काढायला मी काय म्हणजे ज्योतिष पण नाही आहे, आणि शेरलॉक होम्सची सिरीज कुणी बघितली असेल, एक वेब सिरीज आहे शेरलॉक होम्स म्हणून, तो प्रत्येक घटना शोधून काढत असतो त्याचं लॉजिक लावून त्याचं नॉलेज वापरून. तर ते म्हणतात की मी काय ज्योतिष पण नाही आहे, एखादी गोष्ट हरवली तर ती शोधून काढायला, आणि शेरलॉक होम्स सारखा सुद्धा पण एक हुडकून काढणारा शेरलॉक होम्स सुद्धा मी नाही आहे, असं ते म्हणतात. म्हणजे स्वतःला ते शिष्यांना सांगतात की मी काही असा शोधून काढणारा कोणी नाहीये महान व्यक्ती असं. मला आता कळून चुकले की गुरुजी आपले सिद्धी सामर्थ्य आव्हान केल्यावर किंवा किरकोळ बाबतीत मुळीच दाखवणार नाही. नंतर काही आठवडे अगदी मजेत गेले. एक धार्मिक मिरवणूक काढण्याच्या विचारात श्री युक्तेश्वर होते. शिष्यांना गावातून पुढे पुरीच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाण्यास त्यांनी मला सांगितले. तो उत्सवाचा दिवस उत्तरायणाचा उजाडला, म्हणजे उत्सवाचा दिवस उजाडला त्याला उत्तरायण असं लिहिले ब्रॅकेट मध्ये. हवेत उष्मा फार होता, म्हणजे गर्मी होती खूप, ऊन होतं म्हणू शकता तुम्ही त्याला. गुरुजी त्या निखाऱ्यासारख्या वाळूतून मी विद्यार्थ्यांना आणवानी कसे नेऊ, मी अगदी निराशेने म्हणालो. गुरुजींनी उत्तर केले, मी तुला एक गुपित सांगतो, परमेश्वर ढगांची छत्री उभारील, तुम्ही अगदी आरामात वाळूतून चालू शकाल. मी आनंदाने मिरवणूक नेण्याचे पत्करले. आम्ही शिष्य मंडळी सत्संग निशाण घेऊन आश्रमातून बाहेर पडलो. हे निशाण ध्वज श्री युक्तेश्वरांनी तयार केले होते. म्हणजे त्यांचं जे काही मोर्चा सारखं होतं तर त्याचा जो ध्वज घेऊन ते बाहेर पडले, आणि तो जो ध्वज होता तो युक्तेश्वरांनी तयार केला होता. त्यावर एकमेव नेत्राचे चिन्ह होते. आता इथं त्यांनी सांगितलंय की सत्संग म्हणजे काय, सत म्हणजे शब्दशः असणे, व्यापक अर्थाने तत्व सत्य, आणि संघ म्हणजे समुदाय. श्री युक्तेश्वरांनी आपल्या आश्रम संस्थेला सत्संग हे नाव दिले होते. सत्संग म्हणजे सत्याशी सोबत, आणि पुढे जे सांगितलेलं आहे नेत्राचं, म्हणजे त्यांनी जो काही निशाण किंवा ध्वज तयार केला होता त्याच्यावर एकमेव नेत्राचं चिन्ह होतं, तर ते काय आहे. आणि म्हणून जर तुला एकच डोळा असेल तर तुझे सारे शरीर तेजपुंज होऊन जाईल. मॅथ्यू म्हणजे बायबल मध्ये जो उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल इथं सांगितलंय, तीव्र ध्यानामध्ये हा एकमेव किंवा आध्यात्मिक नेत्र कपाळाच्या मध्यभागी दृग्गोचर होतो, म्हणजे आपण थर्ड आय जो म्हणतो तो. धर्मग्रंथामध्ये या सर्वज्ञ नेत्राचे अनेक तरांनी वर्णन केलेले आहे. तृतीय नेत्र पूर्वेकडील तारा, अंतर नेत्र स्वर्गातून अवतरण झालेले कबूतर, शंकराचा डोळा व अंतरस्फूर्ती नेत्र अशी त्याची निरनिराळी नावे आढळून येतात. म्हणजे त्याने जो ध्वज निर्माण केला होता त्याच्यावर एकच डोळा होता, आणि त्या एका डोळ्याचं महत्व त्यांना सांगायचं होतं. आमची ही मिरवणूक 2 तास चालली. ती चालू असेपर्यंत पावसाचे सुखकारक थेंब पडत होते. अगदी ज्या क्षणास आम्ही आश्रमात परत येऊन पोहोचलो अगदी त्या क्षणास आकाशातले ढग निवळले व पाऊस पडावयास थांबला. गुरुजींना मी कृतज्ञता दर्शवली. त्याला त्याने उत्तर केले, पहा ईश्वराला आपल्याबद्दल किती काळजी वाटते. परमेश्वर सगळ्यांना पावतो व सगळ्यांना मदत करतो. मी विनंती केली म्हणून जसा त्याने पाऊस पाडला त्याचप्रमाणे कोणत्याही भक्ताची कळकळीची इच्छा तो पूर्ण करतो. आपल्या प्रार्थनेला परमेश्वर किती साथ देतो याचा लोक क्वचितच विचार करतात. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की सुरुवातीला त्या माणसाबद्दल फुलकोबी चोरणाऱ्या त्यांना सगळं कळलं होतं, म्हणून जेव्हा दिवा हरवला तेव्हा परमहंसाने काय ठरवलं की आता एवढं त्यांनी तो माणूस यायच्या आधीच ओळखलं होतं, तर दिवा तर त्यांच्यासाठी खूप पोरखेळ आहे. म्हणून दिव्याचं विचारलं तेव्हा त्यांनी पुन्हा दाखवून दिलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणा किंवा
मी काही जादूगार नाही आहे किंवा ज्योतिष नाही आहे शोधून त्याला म्हटले, पण जेव्हा मोठ्या गोष्टी होत्या किंवा अध्यात्माशी रिलेटेड गोष्टी होत्या तेव्हा पुन्हा त्यांनी जेव्हा ही मिरवणूक उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हात वाळूतनं चालायचं होतं तर लहान मुलांना त्रास नको म्हणून त्यांनी सांगितलं की तू घेऊन जा. मग यांना प्रश्न पडल्यावर ते म्हटले की आता एवढ्या उन्हातनं लहान मुलांना कसं घेऊन जाऊ मी वाळूतनं, तर ते म्हणले काळजी करू नको. मग त्याच्यावर ते काय सांगतात की परमेश्वर हा सगळ्यांना मदत करतो. मी खूप कळकळीनं त्यांना प्रार्थना केली की हा मोर्चा किंवा हे जे काय त्यांनी काढलेले सत्संगासाठी जे काही होतं तर त्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की ते पूर्ण होईपर्यंत ऊन नको यायला, तर ती त्यांनी मान्य केली. तर ते म्हणतात की असं हा देव परमेश्वर खूप दयाळू आहे आणि तो सगळ्यांना मदत करतो. जर कोणत्याही भक्ताची कळकळीची इच्छा असेल तर तो पूर्ण करतो. आपल्या प्रार्थनेला परमेश्वर किती साथ देतो याचा लोक क्वचितच विचार करतात. तो काही थोड्या अशा लोकांच्या बाबतीत पक्षपात करतो असे नाही, पण जो त्यास विश्वासाने श्रद्धेने शरण येतो त्याची प्रार्थना तो जरूर ऐकतो. त्याच्या अर्भकांनी आपल्या सर्वव्यापक पित्याच्या प्रेमळ दयालुत्वामध्ये सदैव पुरेपूर मनापासून विश्वास बाळगला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात की आपला विश्वास कुठेतरी कमी पडतो ज्यांना हे अनुभव येत नाहीत त्यांना. जर कळकळीनं विश्वास ठेवून सरेंडर होऊन जर प्रार्थना केली तर परमेश्वर कधीच आपल्या भक्ताची निराशा करत नाही. श्री युक्तेश्वर वर्षातून 4 उत्सव साजरे करीत, तुला विषु व मेष विषु आणि 2 संक्रांतीचे. त्यावेळी त्यांचे विद्यार्थी दूर दूरहून येत मकर संक्रांत ते सेरामपूरला साजरी करत. मी जेव्हा पहिल्या वेळी त्या उत्सवाला हजर राहिलो तेव्हा मला एक कायमचे वरदान मिळाले. उत्सवाला सुरुवात सकाळची व्हायची, रस्त्यावरून पायी मिरवणूक निघायची, शेकडो विद्यार्थ्यांची गोड धार्मिक भजने चालू असायची. काही थोडे बासरी वाजवीत तर काही ढोल व झांजा वाजवीत. उत्साही नगररजन रस्त्यावर फुले उधळीत. परमेश्वराच्या नाम संकीर्तनाच्या ध्वनीमुळे रोजच्या कंटाळवाण्या कामामध्ये त्यांना थोडा विरंगुळा मिळे. लांब लचक अशा या मिरवणुकीचा शेवट आश्रमाच्या अंगणात होईल. तेथे गुरुजी मध्यभागी बसत, आम्ही त्यांच्या भोवती कोंडाळे घालून बसत असू. वरच्या माडीवरून काही विद्यार्थी आमच्यावर पुष्पवर्षाव करीत. पुष्कळसे आमंत्रित वरती माडीवर प्रसाद घ्यावयास जात. प्रसाद म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची खिरापत व संत्रे. आज स्वयंपाकघरात जिकडे माझे गुरुबंधू स्वयंपाकाच्या कामात गुंतले होते तिकडे मी गेलो. एवढ्या मोठ्या समाजाचे जेवण म्हणून खाली मोकळ्या जागेतच चुली मांडून मोठ्या कडयातूनच पदार्थ शिजवले जात. विटा मांडून तात्पुरत्या चुली तयार केल्या होत्या. त्यातून धूर निघायचा व आमच्या डोळ्यांना पाणी यायचे, पण आम्ही आनंदाने हसत खेळत काम करीत होतो. भारतात धार्मिक उत्सव साजरे करावयास कोणाला कंटाळा येत नाही. प्रत्येक भक्त आपापले काम आनंदाने करतो, द्रव्य सहाय्य देतो किंवा धान्य भाजीपाला पुरवतो, काही नाही तर शारीरिक कष्ट करतो. गुरुजी लवकरच आमच्यात सामील झाले. भोजनाच्या बारीक सारीक बाबतीत सुद्धा त्यांची देखरेख असायची. प्रत्येक क्षण ते कामात घालवीत. एखाद्या उत्साही तरुण विद्यार्थ्याच्या बरोबरीनं ते काम करीत. दुसऱ्या मजल्यावर संकीर्तन चालू होते. त्याला पेटी तबला मृदुंग यांची साथ होती. श्री युक्तेश्वर कौतुकाने कीर्तनाकडे लक्ष देत होते. त्यांचे स्वरज्ञान अप्रतिम होते. त्यांचा सूर चुकला आहे. गुरुजी स्वयंपाकघरातूनच बाहेर वाजवणाऱ्यांच्या जवळ आले. संगीत पुन्हा सुरू झाले. यावेळी सूर बरोबर लागला होता. बघा म्हणजे त्यांचं एवढं बारकाईनं सगळीकडे लक्ष असायचं. स्वयंपाकघरात असायचं, जे कोणी ते वाजवत आहे इन्स्ट्रुमेंट त्याच्याकडे पण लक्ष होतं, त्यात कुठं चुकलं काय सगळीकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. सामवेदामध्ये संगीत शास्त्रावरील जगाच्या प्राचीनतम लिखाणांचा समावेश होतो. भारतामध्ये संगीत ही चित्रकला व नाट्य यांच्या बरोबर एक स्वर्गीय कला समजली जाते. ब्रह्मा विष्णू व शिव अशी ही त्रिमूर्ती हे आद्य संगीत तज्ञ होत. धर्मग्रंथांमध्ये शंकराचे नटराजाच्या भूमिकेत, विश्वव्यापी नृत्यकाराच्या भूमिकेत असंख्य विविध राग निर्माण करणारा व आपल्या तांडव नृत्यामध्ये जगाची उत्पत्ती पालन व संहार यांचे दर्शन घडवून आणणारा असे वर्णन केलेले आहे. शंकराचे हे तांडव नृत्य चालू असता ब्रह्मदेव व विष्णू हे ताल धरू लागतात. ब्रह्मदेव हा झांजा वाजवित असतो व विष्णू हा मृदंगाचे स्वर काढीत असतो. बघा यातनं पण इथं स्वर ज्ञान सांगितलंय. म्हणजे जे काही संगीत क्लासेस मध्ये शिकवलं जातं त्याचा गर्भित अर्थ जो आहे ना तोही याच्यात सांगितलंय. म्हणजे हे पुस्तक नुसतं गोष्टी म्हणून वाचण्यासारखं नाही आहे, याच्यातनं खूप खूप म्हणजे खूप ज्ञान घेण्यासारखं आहे ते. तर इथं आता त्यांनी पूर्ण त्या संगीत शास्त्राचं कनेक्शन ब्रह्मा विष्णू महेशा बरोबर कसं आहे ते सांगितलंय. बुद्धीची जे देवता जी सरस्वती ती सर्व तंतुवाद्यांच्या जननीच्या ठिकाणी असलेल्या वीणा या वाद्यावर तारा छेडित असल्याचे दाखवतात. विष्णूचा अवतार जो कृष्ण तो हिंदू चित्रकलेमध्ये मुरली वाजवित असल्याचे दाखवतात. त्या मुरलीवर तो इतके मनोहर गीत वाजवित असतो की मायेच्या इंद्रजालामध्ये भटकत असणाऱ्या मानवी जीवांना तो त्यांच्या आदिस्थानाप्रत खेचून आणतो. भारतीय संगीताच्या पायाचे दगड म्हणजे त्यातील निश्चित स्वरवर्णांची रचना. मुख्य 6 राग, त्यातून विकास पावलेल्या अशा 126 रागिणी. बघा इथं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलंय स्वर.
जे हार्मोनियम ज्यांना येत असेल किंवा संगीतातलं कोणाला ज्ञान असेल तर त्यांना हे कनेक्ट होऊ शकतं. तर खूप डीप मध्ये सांगितलेलं आहे इथं राग आणि स्वर या सगळ्याबद्दल. तर त्यातून विकास पावलेल्या अशा 126 रागिणी कंसात लिहिले स्त्रिया व पुत्र. प्रत्येक रागात कमीत कमी 5 स्वर असतात. प्रमुख स्वर ज्याला वादी किंवा राजा म्हणतात, दुय्यम स्वर समवादी किंवा प्रधानमंत्री, त्याला सहाय्यभूत स्वर म्हणजे अनुवादी किंवा सेवक, आणि विरुद्ध स्वर म्हणजे विवादी किंवा शत्रू. बघा याच्यात पण किती डीप ज्ञान आहे या संगीत शास्त्रामध्ये. या 6 मूलभूत रागांपैकी प्रत्येक रागाच्या गायनाचा दिवसामधील एक निश्चित समय, ऋतू व एक विशिष्ट देवता असे काही नैसर्गिक नियमानुसार आखलेले असतात. ते ह्याप्रमाणे म्हणजे पुढं हे सांगितलंय ज्ञान की समय, ऋतू आणि विशिष्ट देवता. जसं आपण म्हणजे मॅडमनी आपल्याला बऱ्याचदा सांगितलं ना पंचतत्वाच्या ह्याच्यानुसार पण प्रत्येकाच्या नक्षत्रानुसार झाड असतं, तसंच इथं प्रत्येक राग जो आहे त्या संगीतामधला गाण्यामधला त्याचा वेळ, काळ आणि विशिष्ट देव ठरलेला असतो. नैसर्गिक नियमानुसार ते कसे आहेत ते बघूया. पहिला सांगितला हिंडोल राग, हा वसंत ऋतूत पहाटेच्या वेळी गातात. या रागाच्या गायनाने विश्वप्रेमाची भावना जागृत होते. बघा म्हणून आपण ना ठराविक वेळी ठराविक संगीत जे लावलं जातं ना त्याच्या मागचा अर्थ काय आहे हे इथं कळते. आता दुसरा राग आहे दीपक राग, हा ग्रीष्म ऋतूत संध्याकाळच्या वेळी गातात. आणि त्याचं महत्व पण पुढे सांगितले की काय होऊ शकतं, या रागामध्ये किती शक्ती आहे हे पण आहे त्याच्या पुढे. तर हा दीपक राग ह्या रागाच्या गायनाने कारुण्य भाव जागृत होतो. तिसरा मेघ राग, हा राग वर्षा ऋतूमध्ये मध्यान्हाच्या वेळी गातात. याच्या गायनाने धैर्य, शौर्य, प्रवृत्ती जागृत होते. चौथा राग भैरव राग, हा राग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात प्रातःकाळी गातात. याच्या गायनाने शांततेचे वातावरण निर्माण होते. पाचवा राग आहे श्री राग, हा राग शरद ऋतूमध्ये संध्या समयी गातात. याच्या गायनाने प्रीतिभाव जागृत होतो, म्हणजे प्रेम म्हणू शकतो आपण. सहावा राग मालकंस राग, हा राग हिवाळ्यात मध्यरात्रीच्या वेळी गातात. याच्या गायनाने पराक्रमाचा प्रसंग व्यक्त होतो. म्हणजे आपण ऐकलं असेल पूर्वीच्या काळी राजे महाराजे जेव्हा ते युद्ध जिंकून यायचे कधीही कोणत्याही वेळी मध्यरात्री वगैरे आले तर तिथे मैफिल असायची या गाण्यांची, तेव्हा हे राग गायले जायचे. तर ह्याचे अर्थ इतके सुंदर आहेत आणि त्याच्यात खूप ताकद आहे तर पुढे सांगितले. प्राचीन ऋषींनी निसर्ग आणि मनुष्य यामधील दृढ समभावनेवर आधारलेले हे स्वर नियम शोधून काढले आहेत. निसर्ग हे ओंकार या आदी स्वरांचे स्पंदनशीलतेचे व्यक्त व मूर्त स्वरूप आहे. निसर्ग म्हणजे ओंकार आहे असं सांगितलंय. आणि ह्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये काय सांगितलं होतं, खुद्द ईश्वर म्हणजे ओंकार हे सांगितले. म्हणजे ओंकार हा शब्द म्हणजे खुद्द ईश्वर आहे असं सांगितलं. तर या कारणाने मनुष्य अमुक मंत्रोच्चाराच्या स्वरांचा उच्चार करून सृष्टीवर विजय मिळवू शकतो. अकबर बादशहाच्या दरबारात 16व्या शतकात मिर्या तानसेन, आपल्याला माहिती आहे तानसेनाची गोष्ट, तानसेन नावाचा एक प्रसिद्ध संगीत शास्त्रज्ञ गायक होऊन गेला. त्याच्या ठिकाणी गायन कलेतील अत्युत्कृष्ट गुण होते असे ऐतिहासिक बखरींवरून दिसून येते. एकदा बादशहाने त्याला रात्रीचा राग दुपारी मध्यान्हीस गायला सांगितला. बघा रात्रीचा राग मध्यान्ह म्हणजे दुपारच्या वेळी गायला सांगितला. तानसेनाने असे एक मंत्रगान केले की त्या गायनाने त्या राजप्रासादामध्ये ताबडतोब रात्रीचा अंधकार निर्माण करून टाकला. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या संगीतातल्या रागांमध्ये आहे. भारतीय संगीतांमध्ये ऍक्टेवचे म्हणजे सप्तस्वरांचे 22 श्रुतींमध्ये किंवा दुय्यम स्वरांमध्ये विभाग केलेले आहेत. हे सूक्ष्म स्वरांतरिक नाद संगीताच्या इतक्या बारीक छटा व्यक्त करतात की तशा पाश्चिमात्य संगीतात निर्माण करणे साधत नाही. या ऍक्टेव मधील 7 मूलभूत स्वरांपैकी प्रत्येक स्वर हा हिंदू पुराणात कोणत्या तरी रंगाशी किंवा पशु पक्ष्यांच्या आवाजाशी निगडीत आहे. बघा इथून अजून एक ज्ञान मिळते की पशु पक्ष्यांशी पण हे स्वर निगडीत आहेत. दो या स्वराचा संबंध हिरवा रंग व मोर. रे बघा आपण सारे गम पत्र ऐकलंय, दोरे सा बरेच आहेत त्याच्यात. आता ते आपण एक एक उदाहरण बघू. तर दो हा स्वर जो आहे त्याचा संबंध हिरव्या रंगाशी व मोराशी आहे, मोर पक्षी, पिकॉक. रे चा संबंध तांबडा रंग व चंडोल पक्षी. मी चा संबंध सोने आणि बोकड. हा चा संबंध फिक्का व बगळा. सोलचा संबंध काळा रंग व बुलबुल पक्षी.
लाचा संबंध पिवळा रंग व घोडा आणि सीचा संबंध सर्व रंग आणि हत्ती असा ठरवलेला आहे. भारतीय संगीतात एकूण 72 थाट म्हणजे स्केल्स मानले जातात. रागाभोवती किंवा निश्चित परंपरागत स्वराभोवती गाण्यास गायकास वाटेल तितका रागाचा तात्पुरता विस्तार करावयास भरपूर अवकाश मिळतो. तो आपले लक्ष एका भावनेवर किंवा घटनात्मक विषयाच्या एका विशिष्ट प्रवृत्तीवर केंद्रित करतो व तीच आपल्या वैयक्तिक मर्यादेमध्ये सजवतो. म्हणून बघा, आता साऊंड थेरपी पण आलेत, म्हणजे आवाजाच्या सहाय्यानं साऊंड थेरपीनं आजार बरे होतात, हिलिंग होतंय, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन सुद्धा साऊंड थेरपीनं केलं जातंय. अशा बरेच गोष्टी आहेत हल्ली साऊंड थेरपीनं करता येतात, किंवा त्याच्यात आता तितकं ज्ञान मिळालंय म्हणा किंवा लोक ज्ञान घेत आहेत त्याच्याबद्दल. पण हे ज्ञान काही नवीन नाही आहे, खूप पूर्वींपासून तर ऋषी मुनींनी शोधून काढलेलं आणि त्याचे सगळे डिटेल्स इथं आता आपण बघतोय ऐकतोय. तर हिंदू गायक कोणत्या एका निश्चित स्वराचे पठन करीत नाही. प्रत्येक आलाप काढण्याच्या वेळी तो रागाच्या अस्थिपंजरास नाविन्याचा वेश चढवतो आणि स्वराचा एक मधुर क्रम ठेवून त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करून त्या स्वराच्या सर्व सूक्ष्म आवाजांचे व तालांचे निरनिराळे प्रकार त्यात श्रुती आणि लय यांचा समावेश करून श्रोत्यांना गाऊन दाखवतो. पाश्चिमात्य संगीत नियोजकांमध्ये बाप या शेकडो गुंतागुंतीच्या पद्धतीने पृथकपणे काढलेल्या आवाजांच्या पुनरुक्तीने आवाजास किती माधुर्य येते, ताकद येते याचे चांगले ज्ञान होते. संस्कृत वाङ्मयात 120 तालांचे वर्णन केलेले आहे. हिंदू संगीताचा परंपरा मान्य आद्य संस्थापक भरत याने चंडोल पक्षाच्या गाण्यामध्ये 32 तालांचे भेद दर्शवलेले आहेत. म्हणजे एका पक्षाच्या आवाजामध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये 32 प्रकारांचं त्यांनी तालांचे भेद दर्शवलेत, वेगळे पण दर्शवले. तालाचा किंवा सुरुवातील सुसंबद्धतेपणेचा उगम हा मनुष्याच्या हालचालींमध्ये धरलेला आहे. उदाहरणार्थ चालताना होणारा दुप्पट ताल व झोपेत होणाऱ्या श्वासोच्छ्वासाचा तिप्पट ताल, ज्याच्यामध्ये श्वसनाचा अवधी उच्छ्वसनाच्या अवधीच्या दुप्पट असतो. बघा किती खोल ज्ञान आहे याचं सगळं. म्हणजे जर यात पण अभ्यास करायचा झाला तर किती गूढ ज्ञान आहे याच्यात आणि किती अभ्यास करावा लागेल. भारतामध्ये मानवी आवाजाला ध्वनीचे परिपूर्ण वाद्य म्हणून समजले जाते. म्हणून हिंदू संगीतामध्ये आवाजाच्या 3 पट्ट्या ऑक्टेव्हस, मध्य, मंत्र व तारा अशा ठरवल्या आहेत. आणि त्याच कारणाकरिता भारतीय संगीतामध्ये माधुर्य म्हणजे स्वरांचा क्रम, याला सुसंबद्धतेपेक्षा म्हणजे एकाच वेळी काढलेल्या स्वरांच्या परस्पर संबंधापेक्षा जास्त महत्व दिलेले आहे. भारतीय संगीत ही आत्मनिष्ठ, आध्यात्मिक व वैयक्तिक कला आहे आणि त्या कलेचे ध्येय हे सामुदायिक उत्कटता साध्य करणे नसून परमात्म्याशी वैयक्तिक तल्लीनता प्राप्त करून घेणे हे आहे. म्हणजे याचाही शोध कशासाठी लागलाय, तर परमात्म्यासोबत वैयक्तिक तल्लीनता प्राप्त करून घेण्यासाठी. मग आपण म्हणतो ना बघा, जे कोणी हे इन्स्ट्रुमेंट वाजवणारे असतात, म्हणजे आता पत्री सरांचं माहिती आहे बासरी वाजवायची, तर ते जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा ते परमात्म्याशी तल्लीन होऊन जायचे. तसंच ज्या कोणाला जे इन्स्ट्रुमेंट वाजवता येतं किंवा शास्त्रीय संगीत गाता येतं, तर ते म्हणजे काय आहे, तर परमेश्वराशी परमात्म्याशी तल्लीन होऊन जायचं एक टूल दिलेलं आहे ते, तर त्याचा उपयोग त्यासाठी आहे. तर भारतामधील सगळी सुप्रसिद्ध गाणी ही परमेश्वराच्या भक्तीची भजने आहेत. गायकाला संस्कृत शब्द भागवतार हा आहे. भागवतार म्हणजे परमेश्वराचे भजन करणारा. संकीर्तने ही योगाभ्यासाची प्रभावी साधने होत. या साधनेला तीव्र एकाग्रतेची व विचार व ध्वनी यांचे बीजामध्ये ग्रहण याची फार आवश्यकता असते. ज्या अर्थी मनुष्य हा स्वतःचा सृजन शब्दाचा आविष्कार आहे, त्या अर्थी ध्वनी त्याच्यावर फार प्रभावी व सत्वर परिणाम घडवून आणतो. म्हणजे आवाज किती परिणाम करून घडवून आणतो ते बघायचं. म्हणजे आपण रागाने बोललो की प्रेमाने बोललो हे कळतं ना आपल्याला पण. म्हणजे कोणी आपल्याला बोलवलं, हाक मारली, तर आपल्याला त्याने रागानं मारली आहे की प्रेमानं मारली आहे की काही काम सांगायचंय म्हणून मारली आहे की आपल्याकडनं काही काढून घ्यायचंय म्हणून हाक मारली, हे कळतं ना आपल्याला. तर तो आवाज हा ध्वनी जो आहे तो फार प्रभावी आणि तो सत्वर परिणाम घडवून आणतो आपल्यावर, हे सांगितले. पूर्व व पश्चिम दोन्हीकडील महान धार्मिक अशा संगीताच्या आलाप आणि मनुष्यास आनंद प्राप्त होतो. याचं कारण असे की ते संगीत श्रवण करीत असताना त्यांच्या मेरुदंडाच्या 6 चक्रांपैकी, बघा पुन्हा इथं आपल्या 7 चक्रांचा उल्लेख आहे, त्यातले 6 चक्रांपैकी एका चक्रात उद्दीपिता किंवा तात्पुरती जागृती आणली जाते. त्या दिव्य आनंदाचा अनुभव घेत असताना त्याला आपल्या दिव्य उत्पत्तीची अंधुक्षी स्मृती येते. म्हणजे हे जे आपली 6 चक्र आहेत, कुठली, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञाचक्र, इथपर्यंत 6 झाली आणि 7वा आहे ते सहस्त्रार तिथे. तर ते म्हणतात की हे 6 चक्रांपैकी एका चक्रात
उद्दीपिता किंवा तात्पुरती जागृती आणली जाते. तर तात्पुरतं त्याच्यात ऍक्टिव्हेशन होतं म्हणू शकता तुम्ही, किंवा ती एक चक्र त्यातलं ऍक्टिव्ह होतं. आणि श्री युक्तेश्वरांनी आश्रमातील आपल्या दुसऱ्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीतून उत्सव प्रसंगी आपले संकीर्तन सुरू केले की त्याच्या श्रवणापासून खाली स्वयंपाकघरात तापलेल्या कट्ट्यापाशी काम करणाऱ्या आचाऱ्यांना सुद्धा स्फूर्ती मिळत असे. माझे शिष्य बंधू व मी असे आम्ही ताल धरून ध्रुवपद गात असू. सूर्यास्तापर्यंत आम्ही शेकडो अतिथींना खिचडी, भाजीचा रस्सा आणि तांदळाच्या खिरापतीचे वाटप केले. आम्ही अंगणात बिछायत केली आणि लवकरच श्रीयुक्तेश्वरांचे ज्ञानोपदेश पूर्ण मनोयोगाने ऐकत शांतपणे जनमंडळ तारकाच्छादित आकाशाखाली बसले. आपल्या उपदेशामध्ये त्यांनी क्रियायोग, आत्मसन्मानाचे जीवन, शांती, दृढ संकल्प, साधे आहार आणि नियमित व्यायामाचे महत्व अधोरेखित केले. काही तरुण शिष्यांच्या मेळाव्याने थोडी स्तोत्रे व भजने म्हटली. उत्सवाची सांगता संकीर्तनाने झाली. 10 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत आश्रमवासियांनी भांडी, तपेल्या, कडया साफ केल्या व प्रांगण झाडून स्वच्छ केले. नंतर गुरुजींनी मला जवळ बोलवून घेतले. तू आज आनंदाने जे श्रम घेतलेस आणि गेल्या आठवड्यात समारंभाच्या तयारीसाठी जी मेहनत घेतलीस त्याबद्दल मला फार संतोष झाला आहे. आज तू माझ्याजवळच राहा आणि माझ्या बिछाण्यावरच रात्री झोप. अशा तऱ्हेचा खास हक्क माझ्या वाट्याला येईल अशी माझी कधीच कल्पना नव्हती. साधारण 10-1 मिनिटांनी आम्हाला झोप लागली असेल इतक्यात गुरुजी उठले. गुरुजी काय झाले? गुरुजींच्या शेजारी झोपण्याचा जो मला आनंद झाला होता त्यावर ताबडतोब विरजण पडले. तर का पडलं ते पुढे बघूया. मला असे वाटते की काही थोड्या विद्यार्थ्यांची, म्हणजे गुरुजी सांगतात, मला असे वाटते की काही थोड्या विद्यार्थ्यांची पुढील गाडी चुकली आहे आणि ते आता येथे येऊन पोहोचतील. त्यांच्याकरिता आता आपण काही जेवण्याचे तयार करू. गुरुजी मध्यरात्री 1 वाजता कोणी येईल असे वाटत नाही. तू पडून राहा, तू फार काम केलेले आहेस पण मी स्वयंपाक करायला जातो. श्री युक्तेश्वरांनी असे निश्चयपूर्वक सांगितल्यावर मी एकदम उठलो व त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या मजल्यावरील गच्चीच्या शेजारील खोलीपर्यंत गेलो. त्या खोलीचा स्वयंपाकघरासारखा उपयोग होत असे. भात व वरण थोड्या वेळातच शिजू लागले. गुरुजींनी प्रेमभराने स्मित केले. आज रात्री तू कष्टाला जुमानले नाहीस व कठीण कामाची तुला भीती वाटली नाही. आयुष्यात पुढे या गोष्टीमुळे तुला कधीही त्रास होणार नाही असे हे आयुष्यभर पुरणारे आशीर्वादाचे शब्द त्यांनी उच्चारले. न उच्चारले तोच अंगणामध्ये पावले वाजली. मी जिन्यावरून खाली धावलोच आणि काही विद्यार्थी आले होते त्यांना आत घेतले. एक विद्यार्थी म्हणाला, भाई गुरुजींना अशा वेळेला तसदी द्यायला आमच्या अगदी जीवावर येते. गाडीची वेळापत्रके सांभाळण्यात आमच्या हातून चूक झाली पण गुरुजींचे दर्शन घेतल्याखेरीज घरी परत जावयास आमचे मन होईना. ते तुमची वाटच पाहत आहेत आणि आता तुमचा स्वयंपाक तेच करून ठेवित आहेत. श्री युक्तेश्वरांचा स्वागतपर आवाज मोठ्याने ऐकू आला. आश्चर्याने स्तंभित झालेल्या पाहुण्यांना घेऊन मी स्वयंपाकघरात गेलो. गुरुजींनी माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले. आता तुझा पडताळा पाहून झाला ना, म्हणजे ते परमहंसांना म्हणतात की आता तुझा पडताळा पाहून झाला ना, ते म्हणतात, त्यांनी म्हटलं होतं ना एवढ्या रात्री कोण येणार आहे, तर ते त्याच्यावर ते हे उतरतात. आता तुझी खात्री झाली ना की आपल्या पाहुणे मंडळींची खरोखरीच गाडी चुकली म्हणून? अर्ध्या तासाने गुरुजी आपल्या खोलीत झोपाळ्यास गेले. मी पण त्यांच्या पाठोपाठ गेलो. ईश्वर सदृश्य गुरुंच्या शेजारी झोपाळ्याचे भाग्य मला आता मिळणार या सुखसंवेदना माझ्या मनास होऊ लागल्या. अशा प्रकारे हा 15वा प्रकरण जे आहे ते इथे संपलंय. तर यातनं त्यांच्या गुरूंबद्दलचं जे काही त्यांना पूर्ण ज्ञान नव्हतं जोपर्यंत ते त्यांना 7 महिने राहिले होते आणि कंटाळले होते सगळ्या गोष्टींना तेव्हा, पण आता त्यांना त्यांच्या गुरूंबद्दल सगळं काही जाणायला लागलं आणि कळायला लागलं. अशा पद्धतीनं या प्रकरणात स्वराचा म्हणजे संगीत शास्त्राचा अभ्यास सांगितलाय, माहिती सांगितली आहे. त्याच्यानंतरनं लहरींबद्दल, व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी बद्दल सांगितलंय, जे की आपण सुद्धा म्हणजे जे परमहंसांनी सॉरी श्री युक्तेश्वर गिरींनी सांगितलं की आपली जर प्रबळ इच्छा असेल, कळकळीची प्रार्थना जर असेल, तर परमेश्वर आपल्या इच्छा पूर्ण करतो. आणि आपल्या आतमध्ये निगेटिव्ह विचार किंवा चुकीचे विचार का येतात, तर आपली सद्विवेक बुद्धी किंवा विवेक बुद्धी आहे त्याच्यात थोड्याफार प्रमाणामध्ये अपूर्णता जेव्हा असते तेव्हा आपण चुकीचा विचार करतो किंवा निगेटिव्ह विचार करतो. तर अशा पद्धतीने मला थोडक्यात जो सारांश आठवला तो मी आता इथं सांगितला. तुम्ही प्रत्येकाला तुम्हाला जे काही आठवलं असेल आजच्या सेशन मधनं तर ती सारांश वाक्य किंवा जे काही आपण शिकलो आजच्या प्रकरणात ना ते पॉइंट आउट करून ठेवा. तर आपण आज एक 15-20 मिनिटाचं ध्यान करणार आहे.